नमस्कार, मोनानेट व्हिजन प्रस्तुत वृत्त दर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जैन मुनींविषयी अपशब्द वापरल्याच्या घटनेचा सिल्लोड येथे जैन समाज बांधवांच्या वतीने निषेध. जोडेमारो आंदोलन करून व्यक्त केला संताप. भोकरदन येथे पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता कमिटीची बैठक संपन्न. महिला कक्षाचंही आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं उद्घाटन. जाफराबाद तालुका परिसरामध्ये बिनबोभाटपणे सुरू आहे अवैध वाळू वाहतूक. टिप्पर आणि धडधडणाऱ्या ट्रॅक्टरांचा रहिवाशांना त्रास. पोलीस व महसूल मात्र मूग गिळून गप्प. कन्नड तालुक्यातील रायगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल वर्गाचं उद्घाटन उत्साहात संपन्न. फुलंब्री सिल्लोड भोकरदन तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने संपन्न झाल्या कुस्त्यांच्या स्पर्धा. आणि शुक्रवार रोजी गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्यानं भाविकांची उत्कंठा शिगेला. गणेश मूर्तीसह सजावट साहित्य खरेदीची भाविकांची गुरुवारी दिसून आली लगभग. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल सिल्लोड येथे सकल जैन समाजाच्या वतीने राऊत यांचा निषेध करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनींना कथित अतिरेक्यांची उपमा देत अपशब्द वापरल्या प्रकरणाचा सकल जैन समाज व राजस्थानी समाजातर्फे सिल्लोड येथे बुधवार रोजी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील भगवान महावीर चौकामध्ये सायंकाळी तालुक्यातील जैन व राजस्थानी समाज बांधवांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी सकल राजस्थानी समाजाचे अध्यक्ष विनोद मंडलेचा, अनिल गुलेचा, अनिल लोहाडे, रमेश कासलीवाल, रणछोड घुलाणी, सुशील ओस्तवाल, भिक्चन कर्नावट आदींसह जैन व राजस्थानी समाज बांधवांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. भोकरदन येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला कक्षाचं उद्घाटन करण्यात येऊन बुधवार रोजी शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं. भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये 23 ऑगस्ट रोजी महिला कक्ष उद्घाटन व शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आमदार संतोष दानवे यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी जालना पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, तहसीलदार योगिता कोल्हे, नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चोलवार, उपनगर अध्यक्ष इरफान सिद्दीकी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष हर्षल कुमार जाधव, मुकेश चिने, वंदना हजारे, डॉक्टर सुनीता सावंत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, विविध विभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कक्षाचं उद्घाटन झालं. त्यानंतर स्वागत समारंभ व लगेचच शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. प्रथम विविध पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. त्यानंतर आमदार संतोष दानवे व पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी आपले विचार मांडत गणेश उत्सवासह आगामी काळातील विविध सण उत्सव आनंदाने परंतु शांततेत साजरे करावे असं आवाहन केलं. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. जाफराबाद तालुका परिसरामध्ये वाळू माफियांकडून खुल्याआम वाळू तस्करी सुरू असून सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि टिप्परमुळे येथील रहिवाशांना त्रास होत असला तरी पोलीस व महसूल प्रशासन मात्र डोळे मिटून गप्प बसले असल्याचं चित्र आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये वाळू माफिया अगदी खुल्याआम वाळू तस्करी करत असून पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र झोपेचा सोंग घेत आहे. जणू वाळू माफियांना बिनदिक्कतपणे वाळू चोरीचा अलिखित परवानाच दिला की काय असं सर्वसामान्य जनतेला वाटू लागलंय. जाफराबाद तालुक्यात सर्वसामान्य जनतेला वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर किंवा टिप्पर दिसला नाही असा एकही दिवस जात नाही. अशी राजुरसप्रमाणे चालणारी वाळू तस्करी प्रशासनाला का दिसत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तालुक्यात चालणाऱ्या या खुलेआम वाळू तस्करी बाबतीत बग्यांची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात कारण प्रशासन फक्त नावापुरतीच कारवाई करताना दिसतंय. म्हणून लोकांनी स्वतःच आपल्या घरासमोरून वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर अडवून त्यावर मज्जाव घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. पाहूया याबाबत काही आलेल्या या प्रतिक्रिया. रात दिवस आम्हाला झोप येत नाही. या रोडाने 24 तास रात्रंदिवस ट्रॅक्टर चालू असतात. रेतीचे ट्रॅक्टर पासून आम्हाला त्रास होऊ लागलाय. आणि दुसरी गोष्ट आहे की घरामध्ये धूळ होऊ लागली, भांड्यावर धूळ, कपड्यावर धूळ. आणि इथं बिमार माणूस एक बसलेला असते, त्या माणसाला अटक आलेला आहे. आणि ते पॅरलेस झालेला माणूस त्याच्यावर काही परिणाम झाला उलटा, ते हे ट्रॅक्टरवाले जिम्मेदार राहणार. अवैध वाळू तस्करी करणारे वाळू माफिया अगदी बेधुंद वेगाने वाहने चालवत असल्यानं त्याचा त्रास स्थानिक जनतेला सोसावा लागतोय. लहान मुलांच्या घराबाहेर जाणं मुश्किल झालंय.
एका वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने तर विद्युत खांबाला इतक्या जोरात धडक दिली त्यामुळे तो खांब अक्षरशः वाकलाय व विद्युत ताराही रस्त्यावर फेकल्या गेल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कुणाची जीवितहानी झाली नाही, परंतु परिसरातील अनेकांची विद्युत खंडित झाली व घरातील उपकरणांचं नुकसान झालं असे बरेच प्रकार सुरू आहेत. जाफराबाद तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या नेटवर्कपेक्षा वाळू माफियांचं नेटवर्क अधिक मजबूत आहे असं यावरून वाटतं. त्यामुळेच वाळू माफियांनी जाफराबाद तालुक्यात अनेक ठिकाणी हजारो ब्रास वाळूचे साठे बनवले असून नंतर आपापल्या सोयीनुसार या वाळू साठ्यामधून वाळू वाहतूक केली जाते. सदर वाळू साठे करण्यासाठी जेसीपी, ट्रॅक्टर, टिप्पर दिवसरात्र अविरात सुरू असतात. यामध्ये फक्त वाळू माफियांचीच चांदी होते असं नाही, तर ज्यांच्या थडीजवळ वाळू उत्खनन करण्यात येतं त्या शेत शिवाराला प्रति ट्रॅक्टर 100 रुपये दिले जातात व नंतर ज्याच्या शेतातून वाळू वाहतूक करण्यात येते तोही 100 रुपये प्रतिटीप घेतो. अशा प्रकारे सुद्धा बसल्या जागी दररोज 1000 रुपये छापतात. वाळू तस्करी हा झटपट श्रीमंत होण्याचा धंदा असल्यामुळं त्यात पोलीस व महसूलच्या दुर्लक्षामुळे हा धंदा करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचंही दिसतंय. परंतु महसूल बुडत असल्यानं एक प्रकारे जनतेचंच नुकसान होत आहे, तसेच वाहतुकीमुळे रस्त्याची चाळणी होतीये. सध्या नदीमध्ये जेसीपीने मोठ्या प्रमाणात वाळू काढल्यामुळे 15 ते 20 फुटाचे खड्डे पडले आहेत व बऱ्याच ठिकाणी तर खडक उघडे पडले आहेत. तरीही प्रशासन कारवाई का करत नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय. वृत्तप्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. जालना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी भोकरदन नगर परिषदेचे गटनेते संतोष अन्नदाते यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे जल्लोष करण्यात आला. भोकरदन नगर परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक संतोष अन्नदाते यांनी जालना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भोकरदन येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी जालना येथे जालना जिल्हा नियोजन समितीच्या 5 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला असता संतोष अन्नदाते यांनी भाजपचे नगरसेवक आरगडे यांचा 36-76 असा दणदणीत पराभव करून विजय मिळवला. अन्नदाते यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवक यांचा पाठिंबा होता हे विशेष. दरम्यान संतोष अन्नदाते यांच्या विजयी झाल्याची माहिती मिळताच भोकरदन येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी माजी नगर अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, उपनगर अध्यक्ष इरफान सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक रणजितसिंह देशमुख, नगरसेवक नईम पठाण, नगरसेवक अझहर शहा, नगरसेवक कदीर बापू, अनिल देशपांडे, श्री बंटी, सुखदेव सावंत, दिलीप देशमुख, संजय दळवी यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. आपल्या विविध मागण्यांसाठी पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केलेल्या एक दिवसीय संपात बुधवार रोजी सिल्लोड येथील कर्मचारीही संपावर असल्यानं कार्यालयीन कामकाजावर परिणाम दिसून आला. नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजच्या वतीने टपाल विभागातील रिक्त जागा त्वरित भरा, अर्धवेळ व रोजंदारी कामगारांना 6वा व 7वा वेतन आयोगानुसार वेतन द्या, टपाल खात्याचे कंत्राटीकरण थांबवा यासह इतर मागण्यांसाठी बुधवार रोजी एक दिवसाच्या संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या युनियनने दिला होता. जवळपास 4 लाख कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असलेली नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजच्या या संपात सिल्लोड येथील कर्मचारीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांच्या एक दिवशी संपामुळं कार्यालयातील कामकाजावर चांगला परिणाम होऊन सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली होती. संपासंदर्भात काही माहिती नसल्यानं काही ग्राहक कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालताना दिसून येत होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. कन्नड तालुक्यातील रायगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये साकारण्यात आलेल्या डिजिटल वर्गखोलीचं बुधवार रोजी उद्घाटन करण्यात आलंय. कन्नड तालुक्यातील रायगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ई लर्निंग क्लासरूमचं उद्घाटन व शाळेचे माजी मुख्याध्यापक संदीप पाटील यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं, नंतर राजमाता जिजाऊ यांचं प्रतिमापूजन व ई लर्निंग क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं स्वागतही करण्यात आलं. तालुक्यातील रायगाव हे छोटंसं गाव असून इथे 1 ते 4 पर्यंत शाळा आहे. या ठिकाणी लोकसहभागातून ई लर्निंग क्लासरूमसाठी 50,000 रुपये जमा करण्यात आले व त्यातून ई क्लासरूमचं साहित्य आणण्यात आलं. शाळेचे मुख्याध्यापक श्री मनगटे यांनी प्रास्ताविकामधून शाळेची पार्श्वभूमी व शाळेने आतापर्यंत केलेली उल्लेखनीय कामगिरी विशद केली. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण जंजाळ, केंद्र प्रमुख श्री सपकाळ, संघाचे सरचिटणीस श्री मदने, निरोप मूर्ती श्री पाटील, माजी मुख्याध्यापक श्री आहिरे, संतोष पारखे, सुभाष बावसकर, देवीदास मनगटे, केंद्रीय मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी सुभाष सुरडकर, टाकळी अंतूर.
गुरुवार रोजी गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होणार असून या निमित्तानं सिल्लोड येथील बाजारपेठेत विविध गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य तसेच सजावट साहित्य दाखल झाल्याचं दिसून आलं. तमाम हिंदू धर्मियांचं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाचा महोत्सवाचा गणेशोत्सव हा शुक्रवार रोजी आलेला आहे आणि या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील जी गणेशोत्सवासाठी लागणारी जी सजावटीचे साहित्य भाविकांचं आराध्य दैवत गणपती बाप्पांचं शुक्रवार रोजी घराघरामध्ये आगमन होणार असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरातील बाजारपेठेत श्रींच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीपर्यंतचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची पावलं बुधवार रोजी बाजारपेठेकडे वळत असल्याचं दिसून आलं. 6 इंचापासून ते 10 फुटापर्यंतच्या गणरायाच्या आकर्षक व सुबक अशा मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध आकार, विविध रंगछटांच्या मूर्तीकडे पाहून भाविक ग्राहकांना कोणती मूर्ती घ्यावी याचा प्रश्न पडत होता. त्याचबरोबर सजावटीसाठी लागणारं मखर साहित्य, चमकी, प्लास्टिकचे हार, शोभिवंत फुले, पाने, प्लास्टर ऑफ पॅरिसचे अगदी हुबेहूब दिसणारे आकर्षक फळे, त्याचबरोबर लाल सुपारी, नागवेलीची पानं, गुलाल, पंचखाद्य असं विविध पूजेचं साहित्य बाजारपेठेत आलं असून बुधवार रोजी ग्राहकांची खरेदीसाठी लगभग दिसून आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे. या गर्दीसोबत विविध मंडळाचे पदाधिकारी आपल्या बाप्पाला वाजत गाजत या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. वृत्तदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे. पाडव्याच्या निमित्तानं फुलंब्री येथे आयोजित कुस्तीच्या आखाड्याला अनेक छोट्या मोठ्या मल्लांनी प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्तानं मंगळवार रोजी फुलंब्री येथे भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न झाली. या कुस्त्यांच्या दंगलीची सुरुवात फुलंब्री येथील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ ढोके यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. यावेळी प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या कुस्त्यांना माजी सरपंच स्वाश्री साठी यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली. शेवटची कुस्ती 1100 रुपयावर ठेवण्यात आली होती. विजेत्या पहिलवानाचं गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी माजी सरपंच स्वाश्री साठ, रघुनाथ ढोके, एकनाथ ढोके, जगन बळी, एकनाथ शेरकर, सतीश जाधव, देविदास रघु, सचिन शेरकर आदींसह पंचक्रोशीतील मल्ल तसेच कुस्ती शौकिन्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूरसह परिसरामध्ये पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात येऊन पाडव्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षीही सारोळा येथे गैवान शावली बाबा यांचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर, पालोद, रहिमाबाद, अन्वी, सारोळा आदी ठिकाणी पोळ्याचा व पाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. पोळ्याच्या आधी 3 दिवस झालेल्या रिमझिम परंतु सातत्यपूर्ण पावसानं या सणावरील दुष्काळाचं सावट तात्पुरतं का होईना बाजूला सारलं गेल्यानं बळीराजाने आपल्या सर्जाराजाचा सण उत्साहात साजरा केला. चिंचपूर येथे दोन्ही गावांमध्ये पोळ्याचा उत्साह दिसून आला. येथील मारुतीच्या मंदिरासमोर शेतकऱ्यांनी विविध साज साहित्याने सजवलेल्या सर्जाराजाच्या जोड्या आणल्यानंतर हलगीच्या तालावर विविध कसरतीपूर्ण नृत्य करत तरुणांनी पोळ्याचा आनंद द्विगुणित केला होता. गावातील मान्यवरांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करून पोळा फोडण्यात आला. त्यानंतर गावात घरोघरी शेतकऱ्यांनी सर्जाराजाला मिरवत आणि महिला भगिनींनी पुरणपोळी भरवत आपली कृतज्ञता व्यक्त केली. खरीपाच्या पिकांना मिळालेल्या जीवदानामुळे पोळ्याचा उत्साह द्विगुणित झाल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी या परिसरातील सारोळा येथे गैबान शावली बाबा उर्फ गैनेनाथ महाराजांची मोठी यात्रा संपन्न झाली. शेतकऱ्यांनी बैलांना या ठिकाणी दर्शनाला आणून न्याज म्हणजेच गोड भाताचा प्रसाद गहिनीनाथाच्या चरणी अर्पण केला. या निमित्तानं विविध खेळणी, खाद्यपदार्थ व संसार उपयोगी वस्तूंची दुकानेही थाटण्यात आली होती. थोरा मोठ्यांसह बच्चे कंपनींनीही या पाडव्याचा मनसोक्त आनंद लुटला. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन. सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथे कळसगिरी देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कुस्ती आखाड्याचं आयोजन करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथे कळसगिरी देवी यात्रे उत्सवानिमित्तानं कुस्त्यांची जंगीलूट पार पडली. सालाबादाप्रमाणे आयोजित कुस्त्यांच्या या आखाड्यात दूरदूरून पैलवान आले होते. डोंगर रांगामध्ये असलेल्या या कळसगिरी देवी संस्थान सभोवती झाडाझुडपांच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये कुस्त्यांचा आखाडा पार पडला. आयोजकांनी यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यात्रा उत्सव तसेच कुस्त्यांचा आखाडा शांततेत पार पाडण्यासाठी देवाजी पाटील, अतुल गव्हाणे, समाधान लाठे, भाऊसाहेब गव्हाणे, जगन ठाले, गणेश गव्हाणे, पंडित गव्हाणे, गंगाराम गव्हाणे आदींनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही पाडव्याच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोळेगाव आणि कोळेगाव पंचक्रोशीतील हौशी तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू होता.
कोळेगाव येथील जागृत संस्थान श्री भैरवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये एक दिवस अगोदर गावातील तरुणांनी कुस्ती स्पर्धेसाठी सुसज्ज आखाडा तयार केला. स्पर्धेतील विजयी मल्लांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 51 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. कुस्ती स्पर्धेविषयी सोशल मीडियावर नियोजनबद्ध केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे सदरील कुस्ती स्पर्धेविषयी तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचाच परिणाम दिसून आला की दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रेक्षकांची संख्याही वाढली होती. वृत्त प्रतिनिधी संतोष लहाणे, वृत्तदर्शन. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बाजारपेठेमध्ये गणेश मूर्तींसह विविध सजावट साहित्य खरेदी करताना गुरुवार रोजी भाविकांची वर्दळ दिसून आली. दरवर्षी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये व 10 दिवस आनंदमय वातावरण घेऊन येणाऱ्या गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांनी ग्रामीण भागातील दुकाने सजली असून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील दुकानेही गणपती बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने मोठ्या प्रमाणात सजली आहे. यावर्षी शासनाने सुरू केलेल्या GST कर प्रणालीमुळे सजावटीच्या साहित्याच्या भावामध्येही दरवर्षीपेक्षा 5 ते 10% वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. श्रावण महिना संपला की गणेश भक्तांना वेध लागतात ते म्हणजे गौरी गणपतीच्या आगमनाचे. 25 ऑगस्ट रोजी गणराय तर 29 ऑगस्ट रोजी श्री महालक्ष्मीचं आगमन होणार आहे. अशा या गणेश उत्सवाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारीला वेग आला असून सजावटीच्या साहित्यांनी दुकाने बाजारपेठ बुधवार रोजी सजलेली दिसून आली. लोकमान्य टिळकांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला हा गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून गणपती बाप्पासमोर आकर्षक सजावट करण्यासाठी घाटनांद्रा येथील दुकाने विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने 8 दिवस आधीपासून सज्ज झाली होती. यामध्ये गणपती बाप्पाचे आसन, थर्माकॉलचे मखर, चमकी, आंब्याच्या पाण्याचे तोरण, फुलमाळ, झुंबर, गणपती बाप्पा बॅनर, रंगीबेरंगी पताके तसेच पावसाचा अंदाज बघता प्लॅस्टिकच्या पताक्यांना देखील जास्त प्रमाणात मागणी असल्यानं हे पताके वेगवेगळ्या आकारात विक्रीसाठी आलेले दिसून आले. गणपतीचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघण्यासाठी विविध प्रकारच्या लाइटिंग्स, फिरणारे बल्ब कमळाच्या आकारामध्ये उपलब्ध आहे. या प्रकारच्या विविध सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी आल्या असून या सर्व वस्तूंचे दरही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असेच आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती 30 रुपयापासून ते 1500 रुपयापर्यंत असल्याचं डेकोरेशन सामान विक्रेते संजय जोशी, प्रकाश बावस्कर, बाबूराव घोडके आदींनी सांगितलं. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये गुरुवार रोजी हरतालिका पूजन मोठ्या उत्साहामध्ये व भक्तिभावामध्ये संपन्न झालं. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये गुरुवार रोजी विविध ठिकाणी हरतालिका पूजन उत्साहात व भक्तिभावामध्ये संपन्न झालं. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असं म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला मोठ्या भक्तिभावाने करीत असतात. अखंड सौभाग्य मिळावे यासाठी हरतालिकेचं व्रत गुरुवार रोजी सर्वत्र मोठ्या हर्षोल्लासामध्ये व मंगलमय वातावरणामध्ये साजरं करण्यात आलं. यावेळी येथील सुवासिनी महिलांनी नऊवारी साडी नेसून येथील दुर्गादेवीच्या प्रांगणात व सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी चौरंगावर मांडलेल्या वाळूच्या शिवलिंगाची येथील ग्रामगुरुजी रेवणाथ जोशी यांच्या मंत्रोच्चारामध्ये पूजा केली. यावेळी 16 बेलपत्री आघाडा, जाईचे फूल, टिकली बांगडे आदीच्या सहाय्याने हळदू, कुंकू, कोरे वस्त्र पार्वती मातेला व महादेवाच्या पिंडीला वाहून शिवलिंगाचं पूजन करून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद घेतला. या दिवशी सुवासिनींनी दिवसभर कडक उपवास ठेवून पार्वती मातेच्या व्रताचं पालन केल्याचं दिसून आलं. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. शेवटी पुन्हा एकदा ऐकण्याचा आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जैन मुनींविषयी अपशब्द वापरल्याच्या घटनेचा सिल्लोड येथे जैन समाज बांधवांच्या वतीने निषेध, जोडे मारो आंदोलन करून व्यक्त केला संताप. भोकरदन येथे पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता कमिटीची बैठक संपन्न, महिला कक्षाचंही आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं उद्घाटन. जाफराबाद तालुका परिसरामध्ये बिनबोभाटपणे सुरू आहे अवैध वाळू वाहतूक, टिप्पर आणि धडधडणाऱ्या ट्रॅक्टरांचा रहिवाशांना त्रास, पोलीस व महसूल मात्र मूग गिळून गप्प. कन्नड तालुक्यातील रायगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल वर्गाचं उद्घाटन उत्साहात संपन्न. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पाडव्याच्या निमित्ताने संपन्न झाल्या कुस्त्यांच्या स्पर्धा. आणि शुक्रवार रोजी गणपती बाप्पांचं आगमन होणार असल्यानं भाविकांची उत्कंठा शिगेला गणेश मूर्तीसह सजावट साहित्य खरेदीची भाविकांची गुरुवारी दिसून आली लगभग. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.